नागपुर के नंदनवन इलाके में 21 मई को भांडे प्लॉट में करीब 11:30 बजे बंटी ठौरे नामक आरोपी ने शुभम सात पैसे नामक युवक पर चाकू से वार किया। छोटे छोटे बच्चों के झगड़े की वजह से आरोपी ने चाकू से वार किया है। जख्मी को अस्पताल में भर्ती किया गया है। पुलिस ने आरोपी को हिरासत में लिया है, साथ ही आगे की जांच जारी है, जबकि आरोपी पर पहले ही 7 गुने दाखिल है। शनिवारी रात्रि 11:15 सुमारास भांडे प्लॉट चौकामध्ये एक बंटी ठावरे या रेकॉर्डरचा आरोपी आहे। त्याने शुभम सात पैसे याला चाकूने जखमी केले होते। त्यानंतर तो तिथून पळाला। त्याच्या आई आणि भावाने त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं होतं। त्यानंतर त्याच्या आईने फिर्याद दिली होती। शुभम सात पैसे आणि हा बंटी ठावरे हे जवळजवळ राहणारे आहेत। लहान मुलांच्या आणि घरच्यांच्या छोट्याशा वादावरून त्याने एकमेकांचा वाद झाला होता। त्याच्यावर ह्यांनी बंटी ठावरे त्याच्यावर हमला केला होता। सध्या त्याला अटक केलेला आहे। पुढचा तपास चालू आहे। याच्यामध्ये तपास चालू आहे। याच्यात बंटी ठावरेचे आणखी साथीदार असणे शक्यता नाकारता येत नाही। त्याचा तपास करतोय। जर आणखी आरोपी असतील तर ते अटक केले जातील। बंटी ठावरेवरती जास्तीत जास्त 59 गुन्हे दाखल आहेत। तो सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वास्तव्याला आहे आणि जास्तीत जास्त गुन्हे त्याच्यावर सक्करदरा पोलीस स्टेशन इथे दाखल आहेत। भांडे प्लॉट चौक हा सक्करदरा आणि नंदनवन पोलीस स्टेशनच्या बाउंड्रीवरचा भाग आहे। त्या ठिकाणी घटना घडलेली आहे। आदमी की तकलीफ को तो समझो। बार बार उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।